प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य सेवेवर याचा प्रचंड ताण पडत असून तो कमी करण्यासाठी आमदार निधीतून प्रयत्न केले व आज जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या आमदार निधीतून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा बुधवारी महानगरपालिकेच्या समोर करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी नवीन रुग्णवाहिकेची पूजा करून नारळ फोडले. आमदार राजू मामा भोळे यांनी नारळ फोडून तसेच हार घालून उद्घाटन केले. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील महाजन, भगत बालानी, दीपक सूर्यवंशी यांसह अन्य उपस्थित होते. आम्ही दोन दोन एक छोटी आणि एक मोठी ॲम्ब्युलन्स प्रकरण दिले. त्याच्यापैकी आता एक मोठी ॲम्ब्युलन्स आलेले आहेत, दोन आठ एक लहान आहेत, ते एक आठ दिवसात येतील. आणि आता परत अर्थमंत्री अजितदादांनी एक कोटी निधी आता परत कोविडसाठी दिलेला आहे. मी खरं अर्थमंत्र्याचाही खरं धन्यवाद देतो की बुवा ही गरज होती आणि त्या माध्यमातून आज एक कोटीचं सुद्धा नियोजन केलं गेलं. कोविडच्या संदर्भात महापौर असतील, उपमहापौर असतील, आयुक्त, उपायुक्त, स्टँडिंग चेअरमन, सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, सर्व मिळून कोविडचा आढावा पण घेतला गेला. आणि मला वाटतं महापालिकेच्या माध्यमातून एक चांगलं सेवा देण्याचा प्रयत्न चालू आहे. या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यापासून तर आयुक्तापासून महापौर उपमहापौर यांनाही खरं मी धन्यवाद देतो. कारण हा जो काळ आहे हे राजकारणाच्या पलीकडे आहे, सर्वांना मदत करण्याची भूमिका आहे. आणि मला वाटतं महापालिकेचं चांगल्या पद्धतीने काम चालू आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा आपण सार्वजनिक कामासाठी कोविडची महामारी जर आपल्याला संपवायची असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मग ही कोविडची टेस्टसाठी सुद्धा आम्ही आव्हान केलं आहे. जनतेला आपल्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छितो की सर्व जनतेने नागरिकांनी कोविडची आपली टेस्ट करा आणि वॅक्सिनसुद्धा घेऊन घ्या. ह्या दोन गोष्टीचं जर सर्व नागरिकांनी मला वाटतं चांगला साथ दिली तर नक्कीच आपल्याला कोविड कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. कारण आता जे पेशंट वाढत आहेत हे जर थांबवायचं असेल तर मला कोविडची टेस्ट आणि वॅक्सिन घेणं ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. त्या सर्व नागरिकांनी कराव्या हे आपल्या माध्यमातून त्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.